आता शेवटचे दोन क्वेश्चन महत्त्वाचे राहिले, पब्लिक कंटाळायला नको कारण गावचे 1 लाख किती झाले, 2 लाख सरोवीच्या अंबाई बाबात दोन महाराष्ट्राचे तुफान इंदापूर तालुक्यातील सरांनी गावचा चालू कुस्तीवर पंचमन कोथरूड केसरी योगेश बाबा काकडे दाबा कुस्ती निकलेल्या रेषेवर सोडायची ना असे प्रेक्षकांची विनंती आहे, उजाडलं तरी सोडायची नाही, पुढची कुस्ती हर्षद सदगीर अक्षय शिंदे हो गमतीचा भाग सोडा परंतु पहिल्यांदा कुस्ती करावी, दोन महान म्हणलं महाराष्ट्र केसरीचे दावेदार, या वर्षी चित्र वेगळं होत, महाराष्ट्र केसरीच्या अगोदर नॅशनल ची निवड चाचणी होती, बरं त्यांच्या तालमीवर मी स्वतः होतो, भल्या भल्यांना खेळ आहे आसमान दाखवणारा परंतु खेळ आहे, कधी पराभव कधी जीत कधी हार अशी कुस्ती, आणि माऊली कोकाटे महाराष्ट्राला तर त्यावेळेस 92 सुवर्ण पदक आपल्या पुणे जिल्ह्याला, सराठी गावचा हनुमान आखाड्यात गणेश दांगर यांचा पट्टा येतो, आणि कोंबरो तालुका माडा अर्जुन वीर काका पवारांचा पट्टा, ही कुस्तीची परंपरा, गोटीबंद शरीराचे मेहनतीचं शरीर कष्टाचं शरीर, कुस्ती म्हणजे तपश्चर्या मंडळी, इथं सबबी चालत नाही, नाही तर उद्या जा उद्या जा उद्या जा तालमी उद्या कधी येतच नाही, किंवा आज मूड नाही, उद्या कुणाचा वाढदिवस, उद्या कुणाचं लग्न, अभी कल नाही तो आज करो, आज नाही तो अभी करो, हा आणि म्हणून ही कुस्तीची परंपरा, लढे पहलवान कुस्तीला पाहणं, दादा पाटील आणि सर्वच कमिटीला हा जनसागर समोरचा पहा, जनसागर पहा समोरचा, सचिन भाऊ चला हर्षवर्धन सदगीर आणि अक्षय शिंदे मैदानात या, लगेच हर्षवर्धन आणि शिवनाथ रक्षे सौरव कुमार गरेवाल अजून 1 लाख का ठीक आहे, हा हर्षवर्धन सदगीर अक्षय शिंदे सचिन श्रीधर तापकीर सचिन भाऊ आणि कुशाल बांदास तापकीर, दोन कुशाल भाऊ असतात ना आणि सचिन भाऊ मैदान जोडण्यामध्ये अतिशय हर भंडारी म्हणा शरद पवारांनी साथ, आणि आता बंद असलेले पैलवान योगेश साबा काकडे अशी भरदार शरीर येष्टी, म्हणजे पैलवानकीचं रूप पहा, म्हणून मानाला मिरवायचा काळ, एक शक्तीचा काळ, एक स्फूर्तीचा काळ, म्हणून पैलवान कधी माझी होत नाही, माझी पैलवान असं म्हटलं जात नाही, आणि शरद पवार शिवछत्रपती पुरस्काराचे मानकर यांचा सन्मान आदरणीय दादासाहेब पाटील यांच्या शुभहस्ते होतोय, चला शरद पवार या आणि मैदानात आला हर्षवर्धन सदगीर, ताऱ्यावर स्वागत करा हो, आणि अक्षय शिंदे गेल्या वर्षी सिकंदर बरोबर बरोबर का याच मैदानात काय कुस्ती झाली होती, सिकंदर शेख आणि अक्षय शिंदे, चला अक्षय आज तो अक्षय बोला आता ते बोला सर, विषय सांगायचं म्हणजे महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धा सुरू होणे अगोदर या शंभूराजे आखाड्याचे सर्व सदस्य आणि वस्ता शरद पवार शिवछत्र विजेते यांच्या समवेत गेले 2 महिने कष्ट घेऊन आज नामांकित कुस्ती लावलेल्या आहेत, तर शंभूराजे आखाड्याच्या सर्व सदस्यांच आणि शरद पवारांचं कौतुक करण्यात येत आहे, कारण अशा कुस्त्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये आणि चोरी गावामध्ये महाराष्ट्रातलं एक नंबरचं मैदान घडवण्यासाठी त्यांनी योगदान दिलंय, तर त्या सर्वांच्या वतीनं शरद पवारांचं कौतुक करण्यात येत आहे, त्या त्यासाठी त्यांना तात्यांच्या हस्ते शरद पवार कुस्ती आखाड्यातले शरद पवार यांचा सन्मान झालेला आहे, संजय आवळे हलगी सम्राट संजय आवळे यांचा सन्मान सकरांत त्यांच्या हस्ते वस्तात सकरांत त्या तपकीर वस्तात यांच्या हस्ते, आणि बाबा निवंसा
खरोखर कुस्ती जाणणारे महाराष्ट्र केसरीचं अधिवेशन ज्यांनी कुस्ती निवेदनाने फुलवलं भरवलं असे बाबा निमंसा आवाजाचे जादूगर बाबा निमंसा यांचा सन्मान या ठिकाणी होईल. अप्पासाहेब भोसले निमंसा आप मैदान पे जाए. धन्यवाद. आणि अकुल थोड्या दिवसात मैदानी कुस्तीला जे रंगवायचं असतं, चेतवायचं असतं, पेटवायचं असतं, सरसरत्या रक्ताला उकळे आणण्याचं काम माझे मित्र युवराज तात्या केजे अकुल यांचाही सन्मान. आणि कुस्ती मल्ल विद्या लाईव्ह युट्यूब गणेश मानगुडे आलेत का, हा त्यांचा प्रतिनिधी युट्यूब चॅनेलवरती अनेक देशात दिसत पहा, अनेक गावचे मंडळी आली. प्रवीण गायकवाड चला, अक्षय शिंदे दुसरा पगार या पहिलवान लवकर कुस्ती आपले जोडीदार आले हर्षवर्धन सदगी सुमित प्रवीण गायकवाड कुस्ती मल्ल विद्या पटकर या अक्षय शिंदे पहलवान आणि गणेश तवकीर सुनील अंडाकाठे पाटील. चला अक्षय शिंदे पटकन मैदानात या. शिवराजे सोनू कुमार गरेवा हरियाणाचा तुफानी मल्ल हरियाणा वरचेच महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचं आणि हरियाणाचं नातं शिवराजची कुस्ती आल्यावरती चालू कुस्ती 2 लाख रुपयाची आहे सर. 2 लाख म्हणून हस्तशुभोचनंदाना काय सर्वच सुपुत्र आणि म्हणून आपण आपल्या माणसाचा सन्मान करा, आपण आपल्या माणसाचा आदर करा. गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळींचा आदर झालाच पाहिजे. आपणाशी जे जे ठावे ते दुसऱ्याशी द्यावे, शहाणे करून सोडावे सकल जन. दुसऱ्यांना आपलं दान द्यायचंय आणि दान दान दिलं की धन वाढतं आणि पैलवान केलं दिलेलं दान, मर्दूत केलं दिलेलं दान त्याचा आनंदच वेगळा. म्हणून आपल्याला हे तयार करायचंय. एकही उठलं नाही पाय इथं आपली सगळी जवान पोरं जाग्यावर उभे बघा जाग्यावर मंदिरापर्यंत हा जनसागर चरोलीचा पावन पवित्र भूमीमध्ये हे मर्दानी चंद अक्षय शिंदे तिसरा पुकार यानं पहिला राव लवकर आपले जोडीदार आले महाराष्ट्र केसरी. सर एक मिनिट. हा बघा कुस्ती शौकीन आणि सगळ्या प्रेक्षक आपल्या मैदानाला शोभा कशामुळे येते तर पहिलवानांचं कौतुक, पहिलवानांचे डाव, पहिलवानांचं नाव आणि ज्यांना आयोजन केलंय अशा समितीचं पूर्णतः कौतुक करणं, ज्यांच्या शब्दात जादू आहे, ज्यांच्या शब्दात कला आहे आणि ज्यांच्या मनात अंतर्भाव आहे असे आपल्याला लाभलेले. चरवीचा आखाडा म्हटलं की एक समीकरण होऊन गेलेलं आहे की बाबा ने निमन सर आणि युवराज केचे असे जे चित्त आणि वाहक अशी जोडगुळी आम्हाला मिळालेली आहे त्यामुळे समस्त ग्रामस्थांच्या वतीनं, पोलीस खात्याच्या वतीनं, शंभराजी आखाड्याच्या वतीनं, वागेश्वर उत्सव कमिटीच्या वतीनं, वागेश्वर स्वकम सेवेच्या वतीनं आणि उभ्या प्रेक्षकांच्या वतीनं तुमचं स्वागत सर्वांनी टाळ्यावरून स्वागत करायचं. धन्यवाद धन्यवाद. तात्या कुस्तीच्या कॉमेंट्री बद्दल सांगतो. इतर खेळ अक्षय शिंदे ताबडतोब या. इतर खेळाची कॉमेंट्री आणि कुस्तीची कॉमेंट्री तप होत आहे. कुस्तीची कॉमेंट्री वस्तुस्थिती काय चालू आहे हे योग्य टायमिंगला आठवावं लागतं. त्याच्याबद्दल काय बोलायचं, कसं बोलायचं हे वाटवावं लागतं. नंतर प्रेक्षकापुढे पटवावं लागतं. काय अंगलोट आलं तर मिटवावं लागतं. बोलणारा एकटा असतो, ऐकणारे अनेक असतात. शब्द हे शस्त्र आहे. प्रत्येक शब्द विचारपूर्वक बोलावं लागतो. काना मात्रा वेला टिवकार इथं आलेल्यापैकी कोण मुक्क नाही. सगळ्याला बोलता येतं पण त्या बोलण्यात काय दम असावा लागतो, दर्द असावा लागतो, तेव्हा हे शक्य होत असतं. युवराज सर शंभूराजांना छत्रपतीने सांगितलं होतं तुम्ही काय करता आम्हाला जाणता येत नाही, आपल्याला बोलता येतं, आम्हाला बोलण्याची कला वगैरे एवढी तरी नसेल, परंतु समस्त माणसाचं कौतुक कसं करावं हे आमच्या चरवीकरांच्याकडून शिकावं. धन्यवाद. निवेदन आणि अक्षय शिंदे यांना ही कुस्ती सचिन श्रीधर तापके आणि खुशालराव भानुदास तापके आणि महापौर राहुल दादा जाधव, महापौर नितीन अप्पा काजे, नगरसेवक अजित बोर्डे, सुनील बुवा तापके, गणेश काकडे या मान्यवरांनी कुस्ती लावण्यासाठी यायचंय आणि सचिन भाऊ तापके त्याचबरोबर खुशाल भाऊ तापके आपण ही चला. खरोखर आणि वाघमोडे साहेब त्यांच्या गावात माझ्या गावात फक्त 2 किलोमीटरचं अंतर आहे. त्यांचं गाव गोंदीन, माझं गाव घराखोले.
नाही नाही असं कधीच होणार नाही आणि शाळेला आम्ही बरोबरच होतो एका शाळेत होतो भक्त साहेब माझ्या पुढे होते वाघमोडे साहेब आखाड्यावरती येत आहेत कुस्ती लावण्यासाठी एक लाख रुपये आणि गावकीचे 3 लाख 2.5 विषय खुशाल भाऊ तपके विजय संभाजी तपके राजू पोपट तपके तुषार तपके चला सर्व मंडळ सोमेश्वर निकाजे चला सर्व मान्यवर मयूर हॉल आपण चला कुस्ती लावण्यासाठी आप्पासाहेब भोसले आपल्याला विनंती आहे कुस्ती लावण्यासाठी जावा केतन झोरे चला कुस्ती लावण्यासाठी शबा असा आहे धन आणि एक जणाकडे असते दानत असावी लागते शरद काटे विलास काटे आपण पुढे चला पहिला गोविंद भाऊ तापके आपल्याला विनंती आपण आखाड्यात या सलामी दिली जाते या महाराष्ट्राचा 44वा महाराज केसरी हर्षल सदगे हातवरती करा नाशिक जिल्ह्याचा सुपुत्र आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुला अण्णा ढाणे मामाने भाच्याला पहिलवान केला अक्षय हातवरती हर्षवर्धन कुस्तीला सुरुवात तात्यासाहेब पाटी हो ऐका 2019 बालेवाडी मी स्वतः निवेदन करतो आणि वाटलं नव्हतं म्हणजे 2,51,000 वा चरोलीच मैदान असं दानात असावं लागत असे दानशूर माणसं इथं आहे कुस्तीसाठी एवढा सचिन भाऊ दुसरा कुठला कार्यक्रम आणि घेतला असता तर याच्या डबल टिबल प्रेक्षक आला असत पण मर्दुमकी आणि पुरुषार्थ जपणारा कार्यक्रम घराघरात राबवणारा कार्यक्रम आपण आयोजित केला आणि खरोखर या महाराष्ट्राच्या कुस्तीला दिशा देण्याचं काम चरोली ग्रामस्थानी केलं 2,51,000 कुस्ती हा मनोरंजनाचा कार्यक्रम नाही घराघरात राबवण्याचा कार्यक्रम आहे ऐका हा आता चालू आहेत कुस्त्या चितपट झाल्या तर आणि तर आतापर्यंत बऱ्याच पहिलवानांना दिलं आपण ऐकलं आणि माझ्या समोर आताही होणाऱ्या 3 लढतींना 5,000 बोला रणवीर सिंग पोरवाल सर आप मैदान पे जाइए आपका सन्मान हो जाएगा चलो महाराष्ट्र केसरी पहिलवान आज सरोलीच्या मैदानला 2 महाराष्ट्र केसरी लढणार 1 2023 शिवराज लक्षे आणि 2019 हर्षद सदगे आखाड्यात लढतोय रणवीर सिंग पोंगळ यांचा सन्मान होईल ज्यांनी काका पवार यांच्यासारखे पहिलवान घडवले असे रणवीर सिंग पोंगळ जसे देहाचे तसेच दिलाचे जरा तयार करा त्यांच्यासाठी 14 वर्ष झाली आपल्या महाराष्ट्रात पहिलवानांना मार्गदर्शन सोपं आहे का घरी अतिशय सदर कुटुंब आहे मुलं वगैरे सगळं पण काकावर प्रेम असल्यामुळे काकांना विनंती केली वाजता आपण महाराष्ट्रात मी तालीम काढतोय तुम्ही पाहिजे आज 14 वर्ष झाली 14 वर्षाचं तप आहे आणि खुशाल भाऊ तापके सत्कार करतील वा म्हणून हरियाणा त्या हरियाणाचे आता हरियाणाची कुस्ती लागते प्रदीप बाबा धन्यवाद तगडी कुस्ती चालू आहे घुटना डावाची पकड घेतलेली आहे माऊलीने पलीकड अक्षय आणि हर्षवर्धन समोरासमोर कुस्ती चालू आहे पंडित तात्या तपकीर पाटील पंचायत तिथं तर इकडं माऊलीने घुटले
पाटील चा पट्टा